Hello everyone, this is Prachi and you're watching efutureinside.com जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून. मागच्या व्हिडिओ मध्ये आपण बेसिक इंट्रोडक्शन ऑफ टेन्स आणि टेन्सचे 12 प्रकार समजून घेतलेत. ज्यांनी हा व्हिडिओ बघितला नाहीये त्यांनी वरती आय बटनवर क्लिक करून किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, नक्की बघा, म्हणजे पुढचे पार्ट समजायला तुम्हाला सोपं जाईल. आता आपण यातला पहिला प्रकार बघणार आहोत, सिंपल प्रेझेंट टेन्स. याला इनडेफिनाइट टेन्स सुद्धा म्हणतात. याचा उपयोग रेग्युलर केल्या जाणाऱ्या गोष्टी, आपल्या सवयी, हॅबिट्स, रुटीन किंवा फॅक्ट सांगण्यासाठी करतात. फॉर एक्झाम्पल, मी फुटबॉल खेळतो, सवय आहे. मी रोज व्यायाम करतो, आपलं रुटीन आहे. पृथ्वी गोल फिरते, ही एक फॅक्ट आहे. आता एक महत्वाची गोष्ट, यात आपल्याला स्पेसिफिक वेळ कळत नाही, पण या गोष्टी रेग्युलर होणाऱ्या असतात. मी कधी खेळतो, सकाळी दुपारी असं काही मेन्शन नाही आहे, पण खेळतो, वेळ मिळेल तेव्हा खेळतो. म्हणजे ते आत्ता, या तासाला, या वर्षाला केव्हाही होत असेल. हे ओळखण्याची अजून एक पद्धत म्हणजे या टेन्सच्या शेवटी खातो, जातो, करतो असे शब्द येतात. आता काही एक्झाम्पल्स बघूया ज्यातून तुम्हाला हा टेन्स पूर्णपणे लक्षात येईल. फर्स्ट वी विल सी सम पॉझिटिव्ह सेंटेन्स. आय गो टू स्कूल. इथे सब्जेक्ट आहे आय, मेन वर्ब आहे गो आणि ऑब्जेक्ट आहे टू स्कूल. म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट, कर्ता प्लस मुख्य क्रियापद प्लस कर्म. नाउ लुक ॲट दिस सेंटेन्स. शी गोज टू स्कूल. ती शाळेत जाते. यात तुम्हाला काय फरक लक्षात आला? इथे आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्सचा पहिला रूल लक्षात येतो. आय, वी, यू, दे असेल तर मेन वर्ब यूज करायचं आणि थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे ही, शी, इट, रोहन, सीता, कोणतंही नाव असेल तर वर्ब बरोबर एस किंवा ई एस प्रत्यय लावायचा. म्हणून आपण इथे गोला ई एस लावलं आहे. शी गोज टू स्कूल. आपण अजून काही उदाहरणं बघूया. वी स्पीक इंग्लिश. रीता स्पीक्स इंग्लिश. यू ईट अ मँगो. ही ईट्स अ मँगो. इथे रीता आणि ही हे थर्ड पर्सन सिंग्युलर आहेत, म्हणून आपण वर्ब बरोबर एस लावला आहे. आता एस कधी लावायचा आणि ई एस कधी लावायचा हे समजून घ्या. क्रियापदाच्या म्हणजेच वर्बच्या शेवटी जर ओ एस, एस एच, सी एच किंवा एक्स असेल तर वर्बला ई एस लावायचं, अन्यथा एस लावायचा. फॉर एक्झाम्पल, आय गो, ही गोज. आय राईट, ही राईट्स. आय टीच, ही टीचेस. आणि एक अजून महत्त्वाचा पॉइंट मला सांगावासा वाटतो, तो म्हणजे वर्बच्या शेवटी जर वाय असेल तर वायच्या जागी आय लिहून ई एस लावायचं. फॉर एक्झाम्पल, ट्राय, ट्राईज. फ्लाय, फ्लाईज. पण जर वर्बमध्ये वायच्या आधी स्वर असेल, म्हणजे ए, ई, आय, ओ, यू पैकी एखादं लेटर असेल, तर वायचं आय होत नाही, फक्त त्याला एस लावायचं. फॉर एक्झाम्पल, बाय, बायज. डे, डेज. नाऊ लेट सी द निगेटिव्ह फॉर्म. फॉर एक्झाम्पल, आय गो टू स्कूल चं निगेटिव्ह होईल आय डू नॉट गो टू स्कूल. आणि ही गोज टू स्कूल चं निगेटिव्ह होईल ही डज नॉट गो टू स्कूल.
इथे आपण डू नॉट च्या ऐवजी डोंट आणि डज नॉट च्या ऐवजी डझंट हे कॉन्ट्रॅक्शन आपण वापरू शकतो. कॉन्ट्रॅक्शन म्हणजे शॉर्ट फॉर्म. इथे सेकंड रूल तुमच्या लक्षात येईल, जेव्हा सब्जेक्ट आय वी यू आणि दे असेल तेव्हा डू वापरायचं, आणि निगेटिव्ह असेल तर प्लस नॉट म्हणजे डू नॉट, आणि जेव्हा सब्जेक्ट ही शी इट असेल तेव्हा डज लावायचं, आणि निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर डज प्लस नॉट म्हणजे डज नॉट वापरायचं. आणि जेव्हा आपण डज नॉट यूज करतो तेव्हा वर्बला एस किंवा ई एस लावायचं नाही. ही गोज टू स्कूलचं निगेटिव्ह करताना आपण ही डज नॉट गो टू स्कूल केलं आहे, तेव्हा आपण गोला एस ई एस लावलेला नाही. त्यामुळे हा नियम लक्षात ठेवायचा आहे की जेव्हा आपण डज नॉट यूज करतो तेव्हा वर्ब बरोबर एस किंवा ई एस लावायचा नाही. नाउ लेट सी हाऊ टू मेक क्वेश्चन फॉर्म. प्रश्नार्थी वाक्य कसे तयार करायचे हे बघूया. ही लिव्ज हिअर, इथे सब्जेक्ट ही आहे म्हणून आपण वर्बला एस लावला आहे, तो इथे राहतो. याचा प्रश्नार्थी होईल डज ही लिव्ह हिअर. नाऊ नेक्स्ट एक्झाम्पल, दे प्ले क्रिकेट, ते क्रिकेट खेळतात. याचा प्रश्नार्थी होईल डू दे प्ले क्रिकेट. आता रूल नंबर थर्ड, जेव्हा सब्जेक्ट ही शी इट असेल तेव्हा डज वाक्याच्या सुरुवातीला येईल व शेवटी क्वेश्चन मार्क येईल. आणि अजून एक गोष्ट, जेव्हा आपण डजचा वापर करतो तेव्हा वर्बला एस किंवा ई एस वापरायची गरज नाही. जेव्हा सब्जेक्ट आय यू वी दे असतो तेव्हा सुरुवातीला डूचा वापर करायचा. नॉर्मली जेव्हा आपल्याला उत्तर हो किंवा नाही एवढंच अपेक्षित असतं तेव्हा असे प्रश्न विचारतात. सो आय होप तुम्हाला हा सिंपल प्रेझेंट टेन्स समजला असेल. नाऊ लेट्स क्विकली रिवाइज व्हॉट वी लर्न इन दिस व्हिडिओ. फर्स्ट, जेव्हा सब्जेक्ट आय वी यू दे असेल तेव्हा मेन वर्ब यूज करायचं. फॉर एक्झाम्पल, वी स्पीक इंग्लिश, रीटा स्पीक्स इंग्लिश. आणि जेव्हा सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे ही शी इट किंवा कोणतंही नाव असेल तर वर्ब बरोबर ई एस लावायचा. रूल नंबर टू, निगेटिव्ह सेंटेन्स करताना जेव्हा सब्जेक्ट आय वी यू दे असतो तेव्हा डू प्लस नॉट किंवा डोंट यूज करायचं, आणि जेव्हा सब्जेक्ट ही शी इट असेल तेव्हा डज नॉट किंवा डझंट यूज करायचं, आणि वर्बला एस किंवा ई एस लावायचा नाही. फॉर एक्झाम्पल, आय डू नॉट गो टू स्कूल, ही डज नॉट गो टू स्कूल. रूल नंबर थ्री, इन इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स जेव्हा सब्जेक्ट आय यू वी दे असेल तेव्हा सुरुवातीला डूचा वापर करायचा आणि शेवटी क्वेश्चन मार्क लिहायचं. आणि जेव्हा सब्जेक्ट ही शी इट असेल तेव्हा डजने वाक्याची सुरुवात करायची आणि वर्बला एस किंवा ई एस लावायचा नाही. थोडक्यात, वाक्यात कुठेही डज आलं असेल तर वर्बला एस किंवा ई एस लावायचं नाही. आता हा टेन्स तुम्हाला किती समजलाय हे जाणून घेण्यासाठी आपण एक प्रॅक्टिस ऍक्टिव्हिटी करणार आहोत. तुमच्या समोर काही सेंटेन्स येतील आणि त्यात काही मिस्टेक्स आहेत, त्या तुम्हाला 5 सेकंदात ओळखायचे आहेत. ओके, सो लेट्स डू सम प्रॅक्टिस ऍक्टिव्हिटी. फर्स्ट एक्झाम्पल, शी रीड अ बुक.
करेक्ट सेंटेंस आहे शी रीड्स अ बुक. सब्जेक्ट शी आहे म्हणून आपण वर्बला एस किंवा ई एस लावतो, त्यामुळे इथे रीड्स येईल. नेक्स्ट एक्झाम्पल, दे राइट्स अ लेटर. करेक्ट सेंटेंस आहे दे राइट अ लेटर. सब्जेक्ट आय यू वी दे असेल तर वर्बला एस किंवा ई एस लावायची गरज नाही. नेक्स्ट एक्झाम्पल, ही डझंट ईट्स अ मँगो. इथे आपण ही शी इट असेल तर डज नॉट म्हणजे डझंट वापरतो, ते करेक्ट आहे. पण आपण जेव्हा डझंट वापरतो तेव्हा वर्बला एस किंवा ई एस लावायची गरज नाही. सो द करेक्ट सेंटेन्स इज ही डझंट ईट अ मँगो. ग्रेट जॉब. आय होप सगळ्यांचं बरोबर आलं असेल. काही अडचण वाटली तर व्हिडिओ रिवाइंड करा आणि पुन्हा बघा. आणि अशा सोप्या पद्धतीने इंग्लिश ग्रामर, कम्युनिकेशन स्किल, करिअर गायडन्स आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला स्टेप बाय स्टेप मिळतील. ग्रामर शिकणं नेहमीच सगळ्यांना खूप किचकट वाटतं, पण मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा. आता आपण पाहणार आहोत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. सो लेट्स गेट स्टार्टेड. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, चालू वर्तमान काळ. वी यूज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स टू टॉक अबाउट समथिंग दॅट्स हॅपनिंग राईट नाऊ. Longer actions in progress and sometimes future plans. या काळाचा उपयोग चालू असलेली क्रिया दर्शवण्यासाठी केला जातो किंवा एखादी क्रिया खूप वेळेपासून चालू आहे हे दर्शवण्यासाठी आणि काही वेळेला फ्युचर प्लॅन सांगण्यासाठी सुद्धा याचा उपयोग करतात. फॉर एक्झाम्पल, मी टी व्ही बघतो आहे. आई स्वयंपाक करते आहे. इथे आपली बघण्याची, स्वयंपाक करण्याची क्रिया चालू आहे. थोड्या वेळाने ती संपेल हे आपल्याला माहिती आहे, ओके. हा टेन्स ओळखण्याची सोपी पद्धत म्हणजे वाक्याचा शेवट करतो आहे, खातो आहे, जातो आहे असा होतो. नाऊ लेट सी हाऊ टू मेक अफर्मेटिव्ह फॉर्म, होकारार्थी वाक्य. यात वर्बच्या आधी बीचं रूप म्हणजे am, is, are वापरायचं असतं. सो आपलं सेंटेन्स स्ट्रक्चर होईल सब्जेक्ट प्लस am, is, are प्लस वर्ब प्लस ing प्लस ऑब्जेक्ट. आता हे am, is, are कधी वापरायचे ते आधी बघूया. सब्जेक्ट I असेल तर am वापरायचं. We, you, they म्हणजे अनेक वचन असेल तर are चा वापर होतो. आणि सब्जेक्ट ही शी इट म्हणजे एक वचन असेल तर इचा वापर करायचा. नाऊ लेट सी द एक्झाम्पल. मी टी व्ही बघतोच होईल. आय एम वॉचिंग टी व्ही. ते पत्र लिहित आहेत. दे आर रायटिंग अ लेटर. ती पुस्तक वाचत आहे. शी इज रीडिंग अ बुक. याप्रमाणेच आपण एखादी लॉंग टर्म ॲक्शन सुद्धा सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल, रोहन इज लूजिंग वेट. आय एम स्टडिंग एम बी ए. म्हणजे ती आत्ताच होते असं नाही, पण खूप दिवसापासून ही क्रिया चालू आहे आणि अजूनही पूर्ण झालेली नाही आहे. अशा वेळेस सुद्धा आपण हा टेन्स वापरतो. काही वेळा फ्युचर प्लॅन सांगण्यासाठी या काळाचा उपयोग होतो. फॉर एक्झाम्पल, आय एम टेकिंग अ वॅकेशन इन जून. मी जूनमध्ये सुट्टी घेते. शी इज गोइंग टुमॉरो. ती उद्या जाते आहे. नाऊ लेट सी निगेटिव्ह फॉर्म.
नकारात्मक वाक्यात आपल्याला am, is, are नंतर फक्त not add करायचं आहे. म्हणजे sentence structure होईल subject plus am, is, are plus not plus verb plus ing plus object. For example, Rohan is not losing weight. They are not writing a letter. I am not studying MBA. म्हणजे इथे जास्त विचार न करता फक्त not add करायचं आहे. Now let's see interrogative form, प्रश्नार्थी वाक्य. इथे am, is, are आधी येईल, नंतर subject plus verb plus ing plus object and then question mark. कंटिन्युअस टेन्स म्हटला म्हणजे वर्बला आय एन जी रूप लावायचं हे लक्षात ठेवायचं. फॉर एक्झाम्पल, आर दे रायटिंग अ लेटर, ते पत्र लिहिताय का? इज शी रीडिंग अ बुक, ती पुस्तक वाचते आहे का? ॲम आय वॉचिंग अ टी व्ही, मी टी व्ही बघतोय का? नॉर्मली जेव्हा आपल्याला उत्तर हो किंवा नाही एवढंच अपेक्षित असतं तेव्हा असे प्रश्न विचारतात. आता हा टेन्स तुम्हाला किती समजलाय हे जाणून घेण्यासाठी आपण एक प्रॅक्टिस ऍक्टिव्हिटी करणार आहोत. तुमच्या समोर काही सेंटेन्स येतील आणि त्यात काही मिस्टेक्स आहेत, त्या तुम्हाला 5 सेकंदात ओळखायच्या आहेत. ओके, सो लेट्स डू सम प्रॅक्टिस ऍक्टिव्हिटी. फर्स्ट एक्झाम्पल, मीना कुकिंग फूड. सब्जेक्ट नंतर आपल्याला ॲम, इज, आर वापरायचं असतं, तेव्हा इथे सब्जेक्ट आहे मीना. म्हणजे येईल इज, सो करेक्ट सेंटेन्स इज मीना इज कुकिंग फूड. नेक्स्ट एक्झाम्पल, गीता अँड आय इज नॉट गोइंग टू स्कूल. इथे गीता अँड आय म्हणजे अनेक वचन आहे, तेव्हा आपण वी वापरू शकतो आणि वी बरोबर आर येतं, म्हणून करेक्ट सेंटेन्स होईल वी आर नॉट गोइंग टू स्कूल. आर नॉटच्या ऐवजी आपण आरंट हे कॉन्ट्रॅक्शन वापरू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल, इज दे प्लेइंग फुटबॉल. दे अनेक वचन आहे, म्हणून आपल्याला रूल प्रमाणे दे बरोबर आर यूज करावं लागेल, म्हणून करेक्ट सेंटेन्स होईल आर दे प्लेइंग फुटबॉल. ग्रेट जॉब, आय होप सगळ्यांचं बरोबर आलं असेल. काही अडचण वाटली तर व्हिडिओ रिवाइंड करा आणि पुन्हा बघा. आणि अशा सोप्या पद्धतीने इंग्लिश ग्रामर, कम्युनिकेशन स्किल, करिअर गायडन्स आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला स्टेप बाय स्टेप मिळतील. हॅलो एव्हरीवन, दिस इज प्राची अँड यू आर वॉचिंग efutureinside.com, जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून. ग्रामर शिकणं नेहमी सगळ्यांना खूप किचकट वाटतं, पण मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा. आता आपण पाहणार आहोत प्रेझेंट परफेक्ट टेन्स, सो लेट्स गेट स्टार्टेड. नाउ लुक ॲट द स्लाइड्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पूर्ण वर्तमान काळ. वी यूज दिस टेन्स टू टॉक अबाउट ॲक्शन दॅट हॅपन इन द पास्ट अँड कम्प्लिटेड. बट एक्झॅक्ट टाईम इज नॉट इम्पॉर्टंट. म्हणजे एखादी क्रिया पूर्ण झालेली असते तेव्हा हा टेन्स आपण वापरतो. मोस्टली आपल्या आयुष्यात घडून गेलेल्या गोष्टी सांगण्यासाठी आपण या टेन्सचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, मी XYZ कंपनीत काम केलं आहे, मी सॉफ्टवेअरचा कोर्स केला आहे. यात आपण एक्झॅक्ट वेळ सांगितली नाही आहे की कोर्स कधी झाला आहे, 2015-16 असं काहीही मेन्शन केलं नाही आहे, फक्त भूतकाळात ती क्रिया पूर्ण झालेली आहे. वी ऑल्सो यूज दिस टेन्स टू टॉक अबाउट ॲक्शन कम्प्लिटेड रिसेंटली. नुकतीच एखादी क्रिया पूर्ण झालेली असते
तेव्हा सुद्धा आपण हा टेन्स वापरतो. फॉर एक्झाम्पल, मी मूव्ही बघितला, तो ऑफिसला गेला, नुकतीच पूर्ण झालेली क्रिया आहे. नाऊ लेट सी अफर्मेटिव्ह फॉर्म. आय हॅव इटन अ मँगो, मी आंबा खाल्ला आहे. गीता हॅज वॉश्ड क्लोथ्स, गीताने कपडे धुतले आहे. इथे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा रूल तुमच्या लक्षात येईल की जेव्हा सब्जेक्ट आय, वी, यू, दे असेल तेव्हा हॅव यूज करायचं, आणि जेव्हा सब्जेक्ट ही, शी, इट किंवा सिंग्युलर नाव म्हणजे राम, श्याम, गीता, सन, मून, चेअर, टेबल असेल तेव्हा हॅजचा वापर करायचा. म्हणजे आपलं सेंटेन्स स्ट्रक्चर होईल सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस वर्बचा थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. आता इथे सब्जेक्ट आहे आय, म्हणून आपण हॅव हे हेल्पिंग वर्ब वापरलं आहे, प्लस वर्बचा थर्ड फॉर्म म्हणजे ईट, एट, इटन. ईटचा थर्ड फॉर्म होईल इटन. नंतर ऑब्जेक्ट अ मँगो लिहिलंय. तसंच गीता हे सिंग्युलर म्हणजेच एक वचनी नाव आहे, म्हणून आपण हॅज वापरलं आहे. वॉशचं तिसरं रूप वॉश्ड, आणि नंतर ऑब्जेक्ट, म्हणून आपलं सेंटेन्स झालं गीता हॅज वॉश्ड क्लोथ्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस वर्बचं थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. ओके, नाऊ लेट सी निगेटिव्ह फॉर्म. इथे आपल्याला हॅव हॅज नंतर फक्त नॉट ॲड करायचं आहे, बाकी काहीही चेंजेस करायचे नाही आहेत. म्हणजे आपलं सेंटेन्स स्ट्रक्चर होईल सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस नॉट प्लस वर्बचं थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल, आय हॅव नॉट इटन अ मँगो, मी आंबा खाल्ला नाही. गीता हॅज नॉट वॉश्ड क्लोथ्स, गीताने कपडे धुतले नाहीत. इथे आपण हॅव नॉटच्या ऐवजी हॅवंट आणि हॅज नॉटच्या ऐवजी हॅजंट हे कॉन्ट्रॅक्शन वापरू शकतो. म्हणजे सेंटेन्स होईल आय हॅवंट इटन अ मँगो, गीता हॅजंट वॉश्ड क्लोथ्स. नाऊ लेट सी इंट्रोगेटिव्ह फॉर्म. इथे आधी हॅव हॅज प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचं थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट आणि मग क्वेश्चन मार्क यूज करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, हॅज सुरेश गॉन टू स्कूल, सुरेश शाळेत गेला का. जेव्हा आपल्याला हो किंवा नाही एवढंच उत्तर अपेक्षित असतं तेव्हा असे प्रश्न विचारतात, पण जेव्हा आपल्याला सविस्तर उत्तर हवं असेल तेव्हा डब्ल्यू एच फॅमिलीचा वापर आपण करतो. आता डब्ल्यू एच फॅमिली म्हणजे वाय, हु, व्हॉट, वेन, वेअर, हाऊ असे वर्ड्स जे आपण प्रश्न विचारण्यासाठी वापरतो. फॉर एक्झाम्पल, वाय हॅज सुरेश गॉन टू स्कूल, सुरेश शाळेत का गेला आहे. वेअर हॅव यू गॉन, तो कोठे गेला आहेस. म्हणजे आपल्याला फक्त याच्या आधी डब्ल्यू एच वर्ड्स ॲड करायचं आहे, बाकी काहीही चेंजेस नाही आहेत. आता हा टेन्स तुम्हाला किती समजला आहे हे जाणून घेण्यासाठी आपण एक प्रॅक्टिस ऍक्टिव्हिटी करणार आहोत. तुमच्या समोर काही सेंटेन्स येतील आणि त्यात काही मिस्टेक्स आहेत, त्या तुम्हाला 5 सेकंदात ओळखायच्या आहेत. ओके, सो लेट्स डू सम प्रॅक्टिस ऍक्टिव्हिटी. शी हॅव रीड अ बुक. इथे सब्जेक्ट शी आहे, म्हणून रूलनुसार आपल्याला हॅज यूज करायचं आहे. तेव्हा करेक्ट सेंटेन्स होईल शी हॅज रीड अ बुक, तिने पुस्तक वाचलेले आहे. सेकंड, यू हॅव टेकन अ बुक. इथे यू बरोबर हॅव करेक्ट आहे, पण आपल्याला वर्बचा थर्ड फॉर्म यूज करायचा आहे, म्हणून करेक्ट सेंटेन्स होईल यू हॅव टेकन अ बुक, तुम्ही पुस्तक घेतले आहे. नेक्स्ट एक्झाम्पल,
They has write a story. इथे सब्जेक्ट दे आहे म्हणून आपल्याला हॅव वापरावं लागेल आणि वर्बचं थर्ड फॉर्म म्हणजे राईटचं होईल रिटन. तेव्हा आपलं करेक्ट सेंटेन्स होईल दे हॅव रिटन अ स्टोरी. त्यांनी गोष्ट लिहिली. ग्रेट जॉब. आय होप सगळ्यांचं बरोबर आलं असेल. काही अडचण वाटली तर व्हिडिओ रिवाइंड करा आणि पुन्हा बघा. आणि अशा सोप्या पद्धतीने इंग्लिश ग्रामर, कम्युनिकेशन स्किल, करिअर गायडन्स आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला स्टेप बाय स्टेप मिळतील. नाऊ लुक ॲट द स्लाइड्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, चालू पूर्ण वर्तमान काळ. We use this tense to talk about action which started in past and still continue in present. एखादी क्रिया जी past मध्ये सुरू झाली आणि आता present मध्येही चालू आहे असं जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं तेव्हा चालू पूर्ण वर्तमान काळाचा आपण उपयोग करतो. आता समजा मीना 2015 पासून गाणं शिकते आहे, ठीक आहे. ही एक व्यक्ती आहे मीना, जिने 2015 गाणं शिकायला सुरुवात केली आणि ती अजूनही 2020 शिकते आहे. म्हणजे गाणं शिकण्याची क्रिया सुरू झाली आहे पास्टमध्ये पण अजूनही ती कंटिन्यू आहे, चालू आहे. असं जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं तेव्हा हा टेन्स आपण वापरतो. अजून आपण म्हणू शकतो मी 2 तासापासून साफसफाई करते आहे, म्हणजे क्रिया 2 तासापूर्वी सुरू झाली आहे पास्टमध्ये आणि अजूनही ती चालू आहे. आता इथे आपल्याला वेळ लक्षात येते, 2015 2 तासापासून, राईट. तर या 2 तासापासून, 2015 या शब्दांसाठी आपण इंग्रजीमध्ये 2 शब्द वापरू शकतो, ते म्हणजे सिन्स आणि फॉर. तर या टेन्समध्ये आपल्याला हॅव बीन, हॅज बीन आणि सिन्स फॉर हे समजून घ्यायचं आहे. ओके, नाऊ लेट सी अफर्मेटिव्ह फॉर्म. आता अफर्मेटिव्ह म्हणजेच पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये आपण नेहमी सब्जेक्ट आधी घेतो. तेव्हा आपलं सेंटेन्स स्ट्रक्चर होईल सब्जेक्ट प्लस हॅव बीन, हॅज बीन प्लस वर्ब प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स ऑर फॉर प्लस टाइम. आणि जेव्हा आपल्याला वेळ सांगायची असते सकाळपासून 2 वर्षापासून तेव्हा आपल्याला सिन्स किंवा फॉर वापरायचं असतं आणि नंतर टाइम. आता हॅव बीन कधी वापरायचं आणि हॅज बीन कधी वापरायचं हे आधी बघूया. जेव्हा सब्जेक्ट आय, वी, यू, दे किंवा प्ल्युरल अनेक वचनी सीता, गीता असे 2 नावं असतील तेव्हा हॅव बीन वापरायचं आणि जेव्हा सब्जेक्ट ही, शी, इट आणि सिंग्युलर नाव म्हणजे फक्त एकच नाव गीता, सीता असं एकच नाव असेल तेव्हा हॅज बीन यूज करायचं. ओके, नाऊ लेट सी एक्झाम्पल्स. I have been playing for 3 hours. मी 3 तासापासून खेळतो आहे. आता I am playing हे एक नॉर्मल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं सेंटेन्स आहे. मी खेळतो आहे पण जेव्हा आपण पर्टिक्युलर वेळ सांगतो की मी 3 तासापासून खेळतो आहे तेव्हा आपल्याला लिहावं लागतं I have been playing for 3 hours. कारण इथे तो वेळ सांगतो आहे खेळायची, खेळायला कधी सुरुवात केली आणि अजूनही खेळतो आहे. इथे आपल्याला ॲम लावायचं नाही आहे, फक्त हॅव बीन लावायचं आहे. शी हॅज बीन लर्निंग म्युझिक सिन्स 2015. ती 2015 गाणं शिकते आहे. आता आपण आधी समजून घेऊया
सिन्स कधी वापरायचं आणि फॉर कधी वापरायचं। आता सिन्स म्हणजे पॉइंट ऑफ टाइम, निश्चित वेळ, आणि फॉर म्हणजे ड्युरेशन ऑफ टाइम, म्हणजे कालावधी सांगण्यासाठी आपण फॉरचा वापर करतो। आता आधी सिन्सचा वापर बघूया। जेव्हा नेम ऑफ द डेज आपल्याला सांगायचे असतात, संडे, मंडे, तेव्हा आपण सिन्सचा वापर करतो। फॉर एक्झाम्पल, ही हॅज बीन स्टडिंग मॅथ्स सिन्स मंडे, तो सोमवारपासून मॅथ्सचा अभ्यास करतोय। त्यानंतर नेम ऑफ द मंथ्स, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च। फॉर एक्झाम्पल, आय हॅव बीन लर्निंग म्युझिक सिन्स एप्रिल, मी एप्रिलपासून म्युझिक शिकते आहे। राईट, त्यानंतर जेव्हा इयर्स सांगायचे असतात, 2015, 2017, तेव्हाही आपण सिन्सचा वापर करतो। फॉर एक्झाम्पल, दे हॅव बीन लिव्हिंग इन मुंबई सिन्स 2017। आपण निश्चित वेळ सांगतोय, ते 2017 पासून मुंबईमध्ये राहत आहेत। त्यानंतर पार्ट ऑफ द डे, मॉर्निंग, सिन्स मॉर्निंग, सिन्स आफ्टरनून, सिन्स इव्हिनिंग, सिन्स नाईट, ह्यासाठी पण आपण सिन्सचा वापर करतो। आय हॅव बीन प्लेइंग सिन्स मॉर्निंग, राईट। त्यानंतर क्लॉक म्हणजे वेळ, AM PM मध्ये जेव्हा आपण सांगतो वेळ, तेव्हा आपण सिन्सचा वापर करतो। फॉर एक्झाम्पल, आय हॅव बीन वेटिंग फॉर ट्रेन सिन्स 5 AM, मी 5 वाजेपासून ट्रेनची वाट पाहतोय। त्यानंतर आपण म्हणतो लास्ट वीक, लास्ट मंथ, लास्ट इयर, त्यासाठी पण आपण सिन्सचा वापर करतो। ही हॅज बीन डुईंग दिस वर्क सिन्स लास्ट वीक, तो मागच्या आठवड्यापासून हे काम करतोय, राईट। त्यानंतर नेम ऑफ द सीझन्स, सिन्स ऑटम, सिन्स विंटर। त्यानंतर नेम ऑफ द फेस्टिवल्स, सिन्स दिवाळी, सिन्स ख्रिसमस, अशा पद्धतीने आपण वापर करू शकतो। ओके, हे झाले सिन्सचे। आता बघूया फॉरचा वापर। फॉर लक्षात ठेवायला अगदी सोपं आहे। जिथे काउंटिंग होतं, 1, 2, 3 नंबर्स येतात, तिथे आपल्याला फॉरचा वापर करायचा आहे। म्हणजे संडे मंडेच्या ऐवजी जर आपल्याला म्हणायचं असेल की 2 दिवसापासून, तेव्हा आपण फॉर 2 डेज म्हणू शकतो। फॉर एक्झाम्पल, ही हॅज बीन स्टडिंग मॅथ्स फॉर 3 डेज, तो 3 दिवसापासून मॅथ्सचा अभ्यास करतोय। ओके, इथे नंबर आलाय 3 दिवस। त्यानंतर नेम ऑफ द मंथ्समध्ये जानेवारी फेब्रुवारीच्या ऐवजी आपण म्हटलं 2 मंथ्स 6 मंथ्स, तेव्हा आपण फॉरचा वापर करू शकतो। फॉर 6 मंथ, फॉर 2 मंथ्स। तसंच क्लॉकमध्ये AM PM न म्हणता आपण म्हणू शकतो फॉर 3 आवर्स, फॉर 1 आवर। तसंच लास्ट वीक, लास्ट मंथच्या ऐवजी आपण म्हणू शकतो फॉर 3 वीक्स, फॉर 2 वीक्स, फॉर 3 इयर्स, राईट। आय होप तुमच्या हे लक्षात आलं असेल। तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता किंवा पॉज करून लिहून घेऊ शकता। ओके, नाऊ लेट सी निगेटिव्ह फॉर्म। आता इथे आपल्याला फक्त हॅव हॅज नंतर नॉट लावायचं आहे आणि त्यानंतर बीन, म्हणजे हॅव बीनच्या मध्ये नॉट, हॅज बीनच्या मध्ये नॉट वापरायचं। तेव्हा आपलं सेंटेन्स स्ट्रक्चर होईल सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस नॉट प्लस बीन प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स और फॉर प्लस टाइम। फॉर एक्झाम्पल, आय हॅव नॉट बीन प्लेइंग सिन्स मॉर्निंग, मी सकाळपासून खेळत नव्हतो। शी हॅज नॉट बीन स्टडिंग फॉर 2 आवर्स, ती 2 तासापासून अभ्यास करत नव्हती। इथे आपण हॅव नॉटच्या ऐवजी हॅवंट आणि हॅज नॉटच्या ऐवजी हॅजंट हे कॉन्ट्रॅक्शन वापरू शकतो।
I haven't been playing since morning. She hasn't been studying for 2 hours. Okay. Now let's see interrogative sentence. यासाठी आपलं सेंटेन्स स्ट्रक्चर होईल आधी हॅव हॅज प्लस सब्जेक्ट प्लस बीन प्लस वर्ब प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स ऑर फॉर प्लस टाइम आणि नंतर क्वेश्चन मार्क. फॉर एक्झाम्पल, हॅज शी बीन प्लेइंग फॉर 2 आवर्स? ती 2 तासापासून खेळत होती का? याचं उत्तर फक्त हो किंवा नाही एवढंच असतं. पण जेव्हा आपल्याला सविस्तर उत्तर अपेक्षित असतं तेव्हा WH फॅमिलीचा आपण वापर करतो. इथे आपल्याला सुरुवातीला फक्त WH वर्ड ॲड करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, वेअर हॅज रीना बीन प्लेइंग फॉर 2 आवर्स? रीना 2 तासापासून कुठे खेळत होती? आता ती कधीपासून खेळत होती? तर या कधीपासूनसाठी आपण 2 प्रकारे प्रश्न विचारू शकतो, सिन्स वेन आणि फॉर हाऊ लाँग. एक्झाम्पल्स बघूया. सिन्स वेन हॅज शी बीन प्लेइंग? ती कधीपासून खेळते आहे. किंवा फॉर हाऊ लाँग हॅज शी बीन प्लेइंग? अशा दोन्ही पद्धतीने आपण प्रश्न विचारू शकतो. आता हा टेन्स तुम्हाला किती समजलाय हे जाणून घेण्यासाठी आपण एक प्रॅक्टिस ऍक्टिव्हिटी करणार आहोत. तुमच्या समोर काही सेंटेन्स येतील आणि त्यात काही मिस्टेक्स आहेत, त्या तुम्हाला 5 सेकंदात ओळखायच्या आहेत. ओके, सो लेट्स डू सम प्रॅक्टिस ऍक्टिव्हिटी. फर्स्ट, दे हॅज बीन स्लीपिंग फॉर 1 आवर. रूल प्रमाणे दे बरोबर आपल्याला हॅव बीन यूज करावं लागतं. म्हणून आपलं करेक्ट सेंटेन्स होईल, दे हॅव बीन स्लीपिंग फॉर 1 आवर. नेक्स्ट, ही हॅज बीन नॉट स्टडिंग इंग्लिश फॉर 3 डेज. इथे निगेटिव्ह सेंटेन्समध्ये आपल्याला हॅज आणि बिनच्या मध्ये नॉट लावायचं आहे. म्हणजे आपलं करेक्ट सेंटेन्स होईल, ही हॅज नॉट बीन स्टडिंग इंग्लिश फॉर 3 डेज. नेक्स्ट, शी हॅज बीन ईटिंग सिन्स 1 आवर. जेव्हा वेळ सांगायची असते नंबर्समध्ये 1 तास 2 तास, तेव्हा आपल्याला फॉर वापरायचं आहे. म्हणून आपलं करेक्ट सेंटेन्स होईल, शी हॅज बीन ईटिंग फॉर 1 आवर. ती 1 तासापासून जेवते आहे. ग्रेट जॉब! आय होप सगळ्यांचं बरोबर आलं असेल. काही अडचण वाटली तर व्हिडिओ रिवाइंड करा आणि पुन्हा बघा. आणि अशा सोप्या पद्धतीने इंग्लिश ग्रामर, कम्युनिकेशन स्किल, करिअर गायडन्स आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला स्टेप बाय स्टेप मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय, कीप प्रॅक्टिसिंग.